विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा क्षेत्र महामंत्री गोविंद शेंडे सर आपल्यासोबत आहे. सर, नवाब मलिक अजितदादा सोबत दिसत आहे बैठकांमध्ये, कसं बघता तुम्ही याच्याकडे? असं आहे की याच्या आधी पण एकदा ते काहीतरी त्यांच्यासोबत आले होते आणि त्यावरून प्रांताचे उपमुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीसनी त्यांना एक पत्र लिहून त्याचा विरोध केला होता आणि त्याच्यानंतर ते मधल्या काळात कुठे दिसले नाही. पण आता काल की परवाची गोष्ट आहे, ते काहीतरी त्यांची एक बैठक होती त्याच्यामुळे ते आढळले. त्याच्यावरून पण भाजपचे जे लोक आहेत त्यांनी आपली आपत्ती त्याच्यावरती दर्शवलेली आहे. मला असं वाटतं की अजित पवारांची एक मजबुरी आहे सध्या, की हे जे विधान परिषदेचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये एक एक मताचं महत्त्व आहे आणि नवाब मलिक पण मतदाता आहे विधान परिषदेकरता. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. तर बहुतेक त्या दृष्टीने काहीतरी ते हे आले असतील. पण नवाब मलिकांची सक्रिय राजनीतीमध्ये भाजप सोबत सक्रियता ही मीच काय, ह्या देशात प्रांतातला कोणी पण नागरिक हा सहन करत नाही आहे. त्यांच्या मनामध्ये याबद्दल रोष आहे. या बाबतीमध्ये अजित पवारांनी दक्षता घ्यावी इतकंच त्यांना सांगता येईल. अजित पवारांनी दक्षता घ्यावी असं तुम्ही म्हणताय, परंतु भाजपचीही भूमिका, कारण ते भाजप महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि महायुतीत आहे अजितदादाचा पक्ष. भाजपने आपला विरोध प्रदर्शित केलेला, मुनगंटीवारांचं काल स्टेटमेंट आलं आहे त्याच्यावरती, त्यांनी आपला विरोध त्याच्यामध्ये प्रदर्शित केला आहे. बाकी निर्णय करण्याचं काम ते भाजपचे पदाधिकारी करतील, संघटन करेल. मला असं वाटतं की अजितदादांनी त्यांना सोबत घेऊ नये. हां, न घेतलं तर जास्त बरं आहे. म्हणजे ज्या पद्धतीचे त्यांच्यावरती आरोप आहे, ज्या पद्धतीने सगळं आहे, त्या पद्धतीने त्यांनी त्यांना सोबत न घेतलेलं जास्त बरं आहे. कॅमेरामॅन साई सह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.